तर मेटे यांच्या गाडीच्या अपघाताला कारणीभूत असणारा ट्रक पालघर जिल्ह्यातील असल्याचं पोलीस तपासात उघड झालेलं आहे अपघाताला कारणीभूत हा ट्रक पोलिसांनी ताब्यात घेतलाय कासा पोलिसांनी याबाबत अधिक चौकशी देखील सुरू केली आहे हाच तो आयसर टेम्पो आहे आणि ह्याच आयसर टेम्पोला ती गाडी जी आहे ती धडकली होती आणि पालघर जिल्ह्यामध्ये ही जी गाडी जी आहे पालघर जिल्ह्यातील कासा या पोलिसांनी ताब्यात घेतलेली आपल्याला पाहायला मिळते दमनमुन्नं ही गाडी जी आहे चालकासहत ताब्यात घेतली आपल्याला पाहायला मिळते आणि याच गाडीनं शिवसंग्रामचे जे नेते जे आहेत विनायक मेटे यांच्या गाडीला धडक दिली अशी जी माहिती जी आहे ती समोर आली होती आणि त्यानंतर काही तासामध्ये ही गा आयसर टेम्पो जो आहे तो ताब्यात घेतलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि चालकासह या ठिकाणी ही गाडी जी आहे ती आयसर टेम्पो दमणबंद जो आहे तो ताब्यात घेतलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि या ठिकाणी जे आहे कासा पोलिसांनी आणि आर्थिक गुन्हे शाखा जी आहे त्यांनी ही गाडी जी आहे ती पूर्णपणे ताब्यात घेतलेली आपल्याला पाहायला मिळते आणि गाडीचं फक्त जर आपण बघितलं तर पाटीमागचं बॅरिकेट जे आहे ते फक्त ठोकलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि हाच तो आहेस टेम्पो आहे की डी एन हे बघा आपण नंबर बघू शकतो की डी एन झिरो नऊ पी नाईन फोर झिरो फोर असा ह्या गाडीचा नंबर आहे आणि ह्याच गाडीला विनायक मेटे यांची गाडी जी आहे ती धडकली होती आणि सह लोकमत पालघर दरम्यान विनायक मेटे यांच्या कारला धडक देऊन फरार झालेला संशयित ट्रक एन झिरो नाईन पी नाईन फोर झिरो फोर या क्रमांकाचा हा ट्रक पालघर मधील कासा इथला आहे सकाळी दहा वाजून बावन्न मिनिटांनी हा आयशर ट्रक चारोटी टोल नाक्यावरून गुजरातच्या दिशेनं पास झाला होता त्याचं सी फुटेज आता समोर आलेलं आहे आता ट्रक रायगड पोलिसांच्या मदतीनं नवी मुंबईमध्ये आणला असल्याची माहिती मिळते मात्र तो कुठे ठेवलाय याची अजून स्पष्टता झाली नाही